तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल MS YouTuber मध्ये। आज आपण इथे मँगो सीजन स्पेशल म्हणजे आंबा सीजन स्पेशल आंब्याचा शिरा बघणार आहे आज आपण। चल तर मग आपण आंब्याचा शिरा बनवायला सुरुवात करूयात। आंब्याचा शिरा बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे आणि इथे मी घरचं तूप घेतलेलं आहे। जेवढं शिरा आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपण इथे तूप घेतलेलं आहे आणि इथे एक छोटी वाटी मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे, आंब्याचा गर त्याला मी बारीक करून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण पुढची स्टेप बघूयात। आपण इथे एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जेवढं तूप घेतलं होतं त्यातलं अर्धं तूप आधी टाकणार आहे आपण। तुम्ही बघू शकता इथे तूप वितळलेलं आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये जे रवा घेतला होता तो टाकून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे आपण थोडस। आपण एवढं भाजल्याच्या नंतर बाकीचं जे तूप उरलेलं होतं ते टाकून घेणार आहे। जर तुम्हाला तूप कमी जास्त करायचं असेल, आवडत नसेल एवढं, तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता आपला रवा जे आहे अशा पद्धतीने होत आलेला आहे। आता आपण अजून ह्याला 1-2 मिनिटं होऊन देणार आहे। तुम्ही बघू शकता हे आपला जे रवा होता तो भाजून झालेला आहे। मी शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। आता मी 1 वाटी टाकून घेत आहे शिऱ्यामध्ये दूध आणि आपण मिक्स करून घेणार आहे। टाकून त्याला मी टाकून घेतलेलं आहे दूध आणि मिक्स करून पण घेतलेलं आहे। राहिलेलं 1/2 कप दूध आपण ह्याच्यात ओतून घेत आहे। आपण ह्याच्यामध्ये थोडस दूध वाचून घेतलेलं आहे आणि जी साखर घेतली होती ती टाकून घेत आहे आपण आणि त्याच्यावरतून जे दूध थोडस आपण वाचवलं होतं ते टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। वितळत आलेली आहे। आता या स्टेजला आपण जे आंब्याचं गर बारीक करून घेतलं होतं तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला इथे बरोबर 1.5 कपच दूध लागलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये आंब्याचं गर जे आहे ते कमी जास्त पण करू शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये आंब्याचे पीसेस करून पण टाकू शकता। तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या शिऱ्याला। आपण ह्याच्यामध्ये फूड कलर वगैरे वापरलेलं नाहीये, हे आपला ओरिजिनलच कलर आलेला आहे। किती छान आपण ह्याला कमी ह्याच्यावरती झाकून ठेवून देणार आहे, थोडा वेळ शिजून देणार आहे। आपण ह्याला 3-4 मिनिटं होऊन दिलं होत, आता आपण अजून थोडस होऊन देणार आहे। बघू शकता किती छान असा, तुम्ही बघू शकता किती छान असा आपला शिरा तयार आहे। मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेतले होते, मी इथे काजू आणि बदाम वापरलेला आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स टाकायचं असेल ते तुमच्या मनाने टाकू शकता। चला तर मग आता आपण ह्याला प्लेटिंग करून घेऊयात। तुम्ही बघू शकता ह्याला मी प्लेटिंग करून घेतलेली आहे, किती छान असं दिसत आहे। आपण खाऊन बघूयात। वाव, किती छान आणि असं टेस्टी झालेला आहे आपला शिरा। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर केल्याच्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अशाच छान छान आंब्याच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात। तोपर्यंत बाय बाय।